नमस्कार, गीताज रेसिपी परिवारातील सदस्यांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण लहानांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत आवडणारी अशी एक डिश पाहणार आहोत. त्याचं जरी नाव काढलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं, तर ती म्हणजे पाणीपुरी. तर ही पाणीपुरीची डिश आज तुम्हा सर्वांना मी बनवून नाही दाखवणार आहे, तर माझी बहीण बनवणार आहे. तर ही तुम्हाला कशी वाटते ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चला तर आपण त्याची कृती. तर आता पुऱ्यांचं साहित्य पाहूया आपण. इथे रवा घेतला आहे, बारीक रवा 2 वाट्या. त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये 1/2 चमचा मीठ घेतला आहे आणि 1 चमचा कच्चं तेल घेतलं आहे. आणि इथे पाण्यामध्ये तिनं आणखीन थोडंसं 1/2 चमचा मीठ घातलं आहे आणि ते हलवलं आहे चांगलं. आणि थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट अशी कणिक मळून ठेवायची, जास्त सैल नाही मळायची, घट्टच मळायची. तर आपला हा आता गोळा मळून झालेला आहे, त्याला आपण 1 टीस्पून तेल लावूया. आणि तेल लावून झाकण ठेवून 1 तासभर असा झाकून ठेवायचा आहे. पाणीपुरीचं पाणी पाहूया आपण आता कसं बनवायचं. 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे, इथं 1.5 वाटी पुदिना घेतला आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, लसूण पाकळ्या घेतल्या आहेत 5-6, 1 चमचा शेंदे लोण, 1 चमचा पादे लोण घेतले, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर घेतले आणि 1/2 चमचा दालचिनी पावडर घेतले. तर आता हे आपण एक एक करून मिक्सरमध्ये घालूया. कोथिंबीर घातले, परत पुदिना, मिरच्या आणि लसूण घातले. लसूण तुम्हाला हवा असेल तर घाला, नको असला तर तुम्ही स्किप केला तरी चालतो. शेंदे लोण, पादे लोण तिने घातले यात, धनाजिरा पावडर घातले तिने. दालचिनी पावडर घातले. यामध्ये तिने 1 वाटी पाणी घातले. आता हे जे आपण पेस्ट बनवून घेऊया. तर आता ही पेस्ट आपण बनवून झाली आहे आपली, तर आपण आता हे पाणीपुरीचं पाणी बनवून झालं आहे हे गाळून घेतलं आहे आपण पाणी. यामध्ये 1 टेबलस्पून चाट मसाला टाकायचा आहे वरून आणि चांगलं हलवून हे गार होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूया. हे बटाटे घेतलेले आहेत, इथं 4-5 बटाटे उकडून स्मॅश केले आहेत. आणि यामध्ये ते पाणी आपण पाणीपुरीचं गाळलेलं होतं त्याचा चोथा राहिलेला होता तो यात घातला आहे. आणि मीठ घातले वरून जरा आणि ते चांगलं कालवून ठेवायचं. हे मिक्स केलं आपण चांगलं. चिंचगुळाची चटणी आहे, 1 वाटी चिंच घेतलंय, 1.5 वाटी गुळ घेतलंय आणि ते उकळलंय दोन्ही 1 वाटी पाण्यामध्ये. गार झाल्यावर चांगलं हातानं ते कोळून घेतलंय आणि गाळून घेतलंय. आणि त्यामध्ये मीठ घातले जरा आणि थोडीशी चटणी घातले. अशी ही चिंचेची चटणी आपण करून घेतली आहे. 1 वाटी शेव आहे, मूग शिजवून घेतले, त्यात मीठ घातलेलं आहे आपण. तर आता आपला गोळा हा 1 तास झालेला आहे मळून ठेवून. तर आता त्याच्या पुऱ्या कशा करते ते आपण पाहूया.
घेताना चांगला मळून घ्यायचा गोळा, तर याच्या छोट्या छोट्या आपण गोळ्या करून ठेवणार आहोत। तिने आता ते छोट्या छोट्या गोळ्याचे पण तुम्हाला दाखवले आणि इथे एक मोठी लातिंबी लाटून त्याच्या पण पुऱ्या ती दाखवणार आहे। थोडी पातळ अशी लाटिंबी लाटायचे आणि कटरनं त्याला असं कुकीज कटरनी गोल गोल असं पाडायचंय। तर आता कटरनी पुऱ्या पाडलेल्या आहेत। आणि ह्या तिने जे छोट्या छोट्या गोळ्या केलेल्या होत्या ह्या त्यानं लाटलेल्या आहेत, अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या। तर आता ही पुऱ्या तळून दाखवते। पुऱ्या फुगलेल्या आहेत अशा। तर अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपण तळून घ्यायच्या आहेत। तांबूस झाल्यावर पुऱ्या काढायच्या आहेत अशा। परत आणि तळून दाखवते। तर आपल्या ह्या पुऱ्या आता तळून झालेल्या आहेत, एकदम कुरकुरीत अशा पुऱ्या झालेल्या आहेत। तर आता ही डिश कशी भरायची ती आपण पाहूया। तिने पहिल्यांदा बटाटा घातलाय, परत कांदा घातलाय, मूग थोडं थोडं घालायचं, गोड चटणी घालायची, वरून शेव घातले तिने थोडी थोडी। आणि कोथिंबीर घातले थोडी। आता हे पाणीपुरीचं पाणी घेतले तिने। आणि त्यामध्ये खारी बुंदी घातलेली आहे।
तर अशा रीतीने आपली पाणीपुरी तयार झालेली आहे. नाही पण तरी सर्वांची फेवरेट अशी पाणीपुरीची आपली डिश तयार झालेली आहे, ही माझ्या बहिणीने बनवलेली आहे. तुम्हाला सर्वांना कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा. माझे चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये. धन्यवाद.